हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर आणि पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी सर्वजण उपस्थित झालेत. त्या सर्वांचं मी आमच्या पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभागाच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण गेल्या महिन्यापासून या ऑनलाईन शिष्यवृत्ती क्लाससाठी सर्वजण उपस्थित आहात. सर्वजण आमच्या मार्गदर्शक तज्ज्ञ शिक्षकांकडून आपणास गेल्या महिन्याभरापासून या मार्गदर्शनाचं सत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या ऑनलाईन सत्रामध्ये आपण सर्वजण जो अभ्यासक्रम या ठिकाणी शिकलोत त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण आज पेपर 2 याविषयीचं मार्गदर्शन आज या ठिकाणी आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहित आहे की आपण सर्वजण ज्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करतो याच्यामध्ये साधारणतः 2 पेपर होतात आणि 2 पेपरमध्ये जे समाविष्ट विषय असतात त्या विषयामध्ये आपण पेपर 1 मध्ये भाषा आणि गणित आणि पेपर 2 मध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या 2 विषयाचा अभ्यास या ठिकाणी 2 पेपरमध्ये करत असतो. तर आज आपण या आपल्या मिशन आरंभाच्या दिनदर्शिकेमध्ये म्हणजे नियोजित जे आपला प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये आपण पेपर 2 च्या अनुषंगाने गेल्या महिन्याभर जे जे घटक आपण या ठिकाणी अभ्यासले, ज्या घटकांचं तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन झालं, त्या सर्व घटकांचा एक धावता आढावा आपण काय शिकलो या शीर्षकाखाली आज आपण सर्वजण अभ्यासणार आहोत. तर चला आपण एक हा जो अभ्यासक्रम आहे थोडा फास्ट मध्ये एक रिव्हिजन या ठिकाणी सर्व अभ्यासक्रमाची घेणार आहोत. सर्वप्रथम आपण गेल्या महिन्यामध्ये जो काही अभ्यासक्रम आपण अभ्यासला तो अभ्यासक्रम आपण कोणता कोणता अभ्यासला याविषयीची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, इंग्रजी विषयामध्ये आपण क्रिएटिव्ह रायटिंग या घटकामध्ये ईमेल, वेबसाईट, SMS लँग्वेज, स्लोगन, न्यूज, ऍडव्हर्टाइजमेंट या घटकांचा अभ्यास केलेला आहे. आणि मित्रांनो, इंग्रजी हा जो विषय आहे या विषयामध्ये आपणाला सर्वांना माहित आहे की इंग्रजी विषयामध्ये हे जे समाविष्ट घटक आहेत या घटकासोबतच जे इतर काही घटक आहेत इंग्रजी विषयामध्ये, म्हणजे सर्व इंग्रजीमध्ये येणारे जे सर्व घटक आहेत आपल्या पेपर 2 मध्ये, त्यामध्ये इंग्रजी विषयासाठी आपल्याला 33% भारांश असतो. म्हणजे नुसतं या घटकांना नाही नव्हे तर जे काही इतर सर्व घटक आहेत त्यापैकी आपण या ठिकाणी क्रिएटिव्ह रायटिंग हा घटक या ठिकाणी शिकलेलो आहे आणि त्यावरती आपल्याला 25 प्रश्न विचारले जात असतात. आता दुसरा जो त्याला जोडून विषय असतो तो म्हणजे बुद्धिमत्ता. आता या बुद्धिमत्तेमध्ये याला 66% म्हणजे 66% या ठिकाणी वेटेज असतं. त्या संपूर्ण घटकापैकी गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच आपल्या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये आपण तर्क व अनुमान यामध्ये वेळ व घड्याळ, नातेसंबंध, माहितीवरून अनुमान काढणे, तर्क या घटकांचा अभ्यास केला. तसेच अभाषिक मध्ये आपण त्रिकोण व चौकोन मोजणे, घनाकृती ठोकळे मोजणे, संख्या मांडणीतील सूत्र ओळखणे यासारख्या घटकांचा अभ्यास केला. तर त्याचप्रमाणे एक पुढचा घटक आपण सुरू केलेला आहे तो म्हणजे कुट प्रश्न, आणि कुट प्रश्नामधील 2 उपघटक म्हणजे रांगेतील स्थान आणि दिशावरील प्रश्न. असा एकूण अभ्यासक्रम आपण गेल्या ऑगस्ट मध्ये 1 तारखेपासून अभ्यासलेला आहे. त्या सर्वांचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा आजच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर बघा, सर्वात पहिला घटक आपण शिकलो होतो, पहिल्याच दिवशी तास झाला होता आणि त्या पहिल्या दिवशीमध्ये आपण शिकलो होतो ईमेल. व्हॉट इज ईमेल? व्हॉट इज ईमेल? या ठिकाणी आपण व्हॉट इज ईमेल आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण शिकलो होतो की ईमेलला काय म्हणतात, ईमेल और इलेक्ट्रॉनिक मेल.
ईमेल और इलेक्ट्रॉनिक मेल रेफर टू एक्सचेंज टू मैसेज इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म विथ अदर इंटरनेट यूजर्स अक्रॉस द वर्ल्ड. मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण जर मागचा इतिहास बघत गेलो तर म्हणजे राजांच्या काळात चिठ्ठीने मेसेज म्हणजे कबूतराच्या गळ्यामध्ये एक चिठ्ठी बांधून तो मेसेज ज्याला आपल्याला सेंड करायचा आहे तो सेंडर तो त्याच्या गळ्यातली चिठ्ठी घेऊन तो रिसीव करायचा. त्यानंतर कालांतराने म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये पत्रव्यवहार सुरू झाले. पत्रव्यवहार सुरू झाल्यानंतर नंतर काही डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून म्हणजे डिजिटल जे डिव्हाइस आले त्यांच्या माध्यमातून संगणकाचा उदय आला आणि संगणकानंतर आता प्रत्येक घरामध्ये मोबाईल पोहोचलेला आहे आणि या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे व्हॉट्सअप असतील किंवा ईमेल्सच्या माध्यमातून आपण ईमेल्स किंवा आपल्याला जे आपलं मेसेज आहे तो आपण सेंड करू शकतो. आता त्याच्यानंतर महत्वाचं याच्यामध्ये आपण सर्व घटक सविस्तरपणे त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये आपण शिकलोय की इट्स अ वन ऑफ द मोस्ट वाईडली यूज सर्व्हिस ऑन द इंटरनेट. म्हणजे याच्या माध्यमातून आपण एकाच वेळी अनेकांना मेसेज त्या ठिकाणी आपण पाठवू शकतो. वन कॅन अटॅच डॉक्युमेंट स्प्रेडशीट फोटोग्राफ म्युझिक फाइल्स अँड व्हिडिओज टू द ईमेल मेसेज. म्हणजे मेसेज मध्ये नुसता आपण टेक्स्ट मेसेज पाठवत नाही कारण आपण जर मोबाईलचा एक भूतकाळ बघितला तर मोबाईल आल्या सुरुवातीला आपण नुसतं टेक्स्ट मेसेज करून मेसेज पाठवत होतो. त्यानंतर मेसेज मध्ये सुद्धा या ईमेल मध्ये एक ईमेलच्या स्वरूपाने मोबाईलच्या जगतात एक क्रांती झाली आणि त्या क्रांतीमध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी नुसतं आपण टेक्स्ट मेसेज न पाठवता डॉक्युमेंट्स असतील स्प्रेडशीट असतील फोटोग्राफ्स म्युझिक म्युझिक फाईल्स अँड व्हिडिओज म्हणजे अशा पद्धतीने जे आपल्याला शक्य नव्हतं ते सगळं या ठिकाणी पाठवण्याची सुविधा ईमेलने आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून दिली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी इट इज ऑल्सो वन ऑफ द चीपेस्ट अँड द फास्टेस्ट मेल सर्व्हिस. म्हणजे अतिशय स्वस्त आणि अतिशय जलद गतीने जाणारी ही ईमेल सिस्टीम आहे. वी कॅन सेंड ईमेल टू मल्टिपल पीपल बाय रायटिंग इच पर्सनल ईमेल्स ऍड्रेस सेपरेटेड बाय कॉमाज. वन कॅन ऑल्सो यूज द फॉर्मेटिंग टूल्स बार टू इन्हान्स द मेसेज अँड इन्शुअर दॅट यू ऑब्झर्व द ईमेल ऍड्रेस टू बार टास्क बार मेनू टू फाइंड आउट द आन्सर ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. आपण मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आपण तासिकेमध्ये जो मेसेजचा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ईमेल ज्या पद्धतीने आपण ईमेल पाठवतो आणि त्या ईमेल कसा पाठवायचा ईमेलमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण त्या तासिकेमध्ये बघितली होती. आता एक याच्यामध्ये आपण एक शॉर्ट म्हणजे एक धावता आढावा घेतोय. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की याच्यामध्ये पा या ठिकाणी तुम्हाला इनबॉक्स दिसतोय. इथे इनबॉक्स दिसतोय. इनबॉक्स मध्ये 16,205 एवढे मेसेज या ठिकाणी आलेले. या ठिकाणी आपल्याला जो परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा ज्या ठिकाणी तो फोटो असेल तर फोटो आपल्याला सुरुवातीला काय करायचा आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला ते उत्तर या स्क्रीनवरती म्हणजे त्या फोटोमध्येच त्या उत्तर त्या ठिकाणी असतं ते आपल्याला शोधण्यास याचा मदत होतो. या ठिकाणी कंपोज करून आपण दुसऱ्याला मेल पाठवू शकतो आणि या ठिकाणी जे काही मेनू बारमध्ये म्हणजे सब मेनू किंवा ऑप्शन दिलेले आहेत त्या सर्व ऑप्शन विषयी तुम्हाला त्या तासिकेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी स्क्रीन आहे. प्रत्येकाने आपल्या घरी जेव्हा मोबाईल असतो तर मोबाईलचा व्ह्यू हा नाही मोबाईलवरती असा व्ह्यू शक्यतो दिसत नाही. मोबाईलला जर तुम्ही डेस्कटॉप साईट जर केलं तरीही अशा प्रकारचा मेलचा जो व्ह्यूज आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही. आता या ठिकाणी जे वाचलेले मेल आहेत किंवा जे स्टार केलेले मेसेज आहेत त्या ठिकाणी बघा स्टार दिसतोय. या ठिकाणी स्टार केलेले मेसेज असतील किंवा ईमेल्स असतील या ठिकाणी सेंड केलेले मेसेज किंवा ड्राफ्ट मध्ये असतात ते मेसेज ड्राफ्ट मध्ये काही मेसेज असतात पहा
नेट बंद झालंय का? लाईट गेली? नाही, नेटच बंद झालं होतं. आता आलंय ते. तुमचं चालू आहे? चालू आहे की? हा, टाका ना मोबाईल होता. तोपर्यंत ते तिकडे होते लावले. ही आली परत वरती, पण त्याला वेळ लागेल. दोनच लागले. तिसरा आला? आलाय. चौथा पण आलाय. घड्याळचं जरा बोल दिसते. आलाय. ओके, आता या ठिकाणी आपण बघा, या ठिकाणी मेल कसा पाठवला जातो, मेल कंपोज कसा करायचा, याविषयीची माहिती आपण त्या तासिकेमध्ये अभ्यासली होती. या ठिकाणी ज्याला पाठवायचंय तो ऍड्रेस बार, सब्जेक्ट, आणि या ठिकाणी आपल्याला एक सीसी आणि बीसी असे दोन घटक दिसत आहेत. पहा, सीसी आणि बीसी. हे बघा, या ठिकाणी सीसी. आता सीसी म्हणजे काय? तर सीसी म्हणजे कार्बन कॉपी. त्याला काय म्हणायचं? कार्बन कार्बन कॉपी. आणि बीसीसी ब्लाइंड कार्बन कॉपी. म्हणजे या ठिकाणी सीसी जर एकापेक्षा जास्त व्यक्तींना जर आपण ईमेल केला तर तो त्यांना कळतं. समजा आता मी एखाद्या मित्राला माझ्या मेसेज केला तर त्याला तो ईमेलच्या माध्यमातून कळतं की राणे सरांना जो मेसेज केला तो राणे सरांनी केलेला मेसेज मला सेम तसा झालेला आहे. पण त्याला जर आपण बीसीसीचा ऑप्शन निवडला तर त्याला कळत नाही की आपल्याला जो दोघांना मेसेज आलेला आहे तो आपल्या समजा ज्या तिसऱ्या व्यक्तीला बीसीसी करून पाठवलेला आहे तो आपल्याला तसाचा तसाच मेसेज त्या तिसऱ्या व्यक्तीला पाठवला हे त्या ठिकाणी कळत नाही. तर असा सीसी आणि बीसीसीचा जो ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो. आता नंतर आपण पुढचा घटक जो शिकलो होतो तो होता वेबसाईट. आता कुठल्याही विषयाची जी वेबसाईट असते त्या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर त्या आपल्या कॉम्प्युटरला किंवा आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, किंवा मोझिला फायरफॉक्स असेल, किंवा यासारखे इतर काही ब्राउझर्स असतील, त्या ब्राउझरच्या माध्यमातून आपण जो ऍड्रेस बार त्या ठिकाणी टाईप केला त्या ऍड्रेस बारच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सर्व जी माहिती आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आता आपण या ठिकाणी वेबसाईटचं एक थोडक्यात माहिती त्या तासिकेमध्ये आपण अभ्यासली होती की वेबसाईट इन्फॉर्मेशनल इन्फॉर्मेशनल अँड ओपन टू ऑल. म्हणजे ती वेबसाईट असते ती सर्वांसाठी ओपन असते. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकार, आता काही ज्या साईट्स असतात त्या ब्लॉक केलेल्या असतात की त्या एक समाज विभाग आपण म्हणून त्याला की समाजासाठी त्या योग्य नसतात, अशा काही साईट्स असतात की त्या ब्लॉक केलेल्या असतात. त्याला गव्हर्नमेंट कडूनच त्यांच्यावर इश्यू असल्यामुळे त्या ब्लॉक केलेल्या असतात, त्या फक्त सर्वांसाठी क्लोज असतात. बाकी ज्या आपल्याला आवश्यक आहेत किंवा माहितीसाठी आपल्या सर्वांना उपयुक्त आहेत अशा सर्व वेबसाईट सर्वांसाठी ओपन केलेल्या असतात. सर्व ते त्याच्या माध्यमातून आपल्याला इत्यंभूत अशी माहिती वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असते. उदाहरण जर सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण एक वेबसाईट बघितलेली आहे. पहा, या ठिकाणी आपले सरकार महाडीबीटी की जे आपण शिष्यवृत्तीसाठी असेल किंवा मुलांच्या ज्या काही सर्व्हिसेस असतात, जसं आता आपल्याला इतर माहिती म्हणजे आपल्याला काही सर्टिफिकेट्स गव्हर्नमेंट कडून इश्यू होत असतात ते या ठिकाणाहून आपण त्याचं माहिती भरून, जसं सेतू केंद्रामध्ये वगैरे या वेबसाईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. या ठिकाणी बघा, हे जर आपण बघितलं, आता बऱ्याचदा काय होतं की याच्यावर सुद्धा असे प्रश्न येतात की तुम्हाला अशाच प्रकारचं एक व्ह्यू परीक्षेमध्ये पेपरमध्ये प्रिंट केलेला असतो आणि त्यावेळेस तुम्हाला हे सर्व डिटेलमध्ये ती बघून घ्यावं लागतं की याच्याशी रिलेटेड खाली एक प्रश्न विचारला असतो. मग त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस असा प्रश्न विचारला जाते की याच्या माध्यमातून खालील ह्या तुम्हाला सेवा पुरवल्या जातात, त्या ठिकाणी 4-5 सेवांचं नाव असणार आणि याच्यापैकी कोणती सेवा तुम्हाला पुरवल्या जातात, तुम्हाला ती सर्व माहिती असली पाहिजे की या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला ओव्हरलुक केल्यानंतर कोणकोणत्या सेवा आपल्याला त्या ठिकाणी पुरवल्या जातात. आता या ठिकाणी तुम्हाला काही सेवा दिसत आहेत, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही सेवांची नावं दिसत आहेत. तर अशा पद्धतीने
या वेबसाइटच्या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर ती पाहू शकतो. आता पुढे एक दुसरी वेबसाइट आपण बघा, या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, आता सगळीकडे जो चर्चेचा विषय आहे, घरामध्ये गल्लोगल्लीमध्ये जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता ही सुद्धा आता बऱ्याचशा घरामध्ये आपण पाहतो की सेतू केंद्रावर मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत, बँकेमध्ये मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत, किंवा घरोघरी त्या विषयाची नेहमी चर्चा चालते, ती म्हणजे ती महत्वाची वेबसाईट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता याच्यामध्ये या व्ह्यू मध्ये आपण जर आपल्या घरी कॉम्प्युटरची सुविधा असेल किंवा मोबाईलची सुविधा असेल तर त्या ठिकाणी आपण गुगल क्रोम वरती लॉग इन करून त्या ठिकाणी डायरेक्ट मेसेज आपण लाडकी बहीण योजना महाराष्ट्र .gov.in टाकलं तर अशा प्रकारचा व्ह्यू दिसतो. आणि ते केल्यानंतर आपण त्या ठिकाणाहून आपल्याला हवं ते कामकाज, हवी ती माहिती, हवे ते डॉक्युमेंट या ठिकाणी डाउनलोड करून बघू शकतो. तर अशा पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांना ही माहिती या ठिकाणी खुली केलेली असते. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आपण शिकलो होतो तो आहे SMS लँग्वेज. आता SMS लँग्वेज मध्ये काय असतं, SMS चा जो लॉन्ग फॉर्म आहे तो आहे शॉर्ट मेसेज सर्व्हिस. शॉर्ट मेसेज सर्व्हिस म्हणजे याच्यामध्ये आता पहा, आपण ईमेल मध्ये जे बघितलं होतं, ईमेल मध्ये काय, ईमेल मध्ये आपण बघितलं की आपल्याला कुठली माहिती अतिशय जलद गतीने, मग ती कोणती व्हिडिओ असेल, फोटोज असेल किंवा इतर सगळं आपण ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकतो. पण जो SMS लँग्वेज आहे, आता SMS लँग्वेज आपण कुठं वापरतो, तर टेक्स्ट मेसेज असतील मोबाईलचे त्याच्या त्याद्वारे आपण काय करू शकतो, टेक्स्ट मेसेज करतो. तर आता सर्वजण जवळजवळ हे आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, त्याच्यावरती आपण काय करतो, शॉर्ट मेसेज करत असतो. मग शॉर्ट मेसेज करताना काय करतो आपण बरेचदा, आता शॉर्ट मध्ये सुद्धा शॉर्ट करण्याची सुविधा लागलेली आहे. मग आता समजा आपल्याला एखाद्याला गुड मॉर्निंग म्हणायचं आहे तर आपण डायरेक्ट टाईप काय करतो, GM टाईप करतो. म्हणजे आता गुड मॉर्निंग टाईप करायची सुद्धा आपल्याकडे वेळ नाही, एवढा आपण फास्ट झालेला आहे. नंतर आपल्याला गुड नाईट म्हणायचं आहे, GN. आता मला समजा एखादी गोष्ट, मला एखाद्या गोष्टीचं प्रॉब्लेम आलेच आहे, तो म्हणतो सेम प्रॉब्लेम टू मी, तर हा काय म्हणतो, SM2, सेम प्रॉब्लेम टू मी. अशा प्रकारचे शॉर्ट फॉर्म वापरून या ठिकाणी शॉर्ट मेसेज केल्या जातात. आणि शॉर्ट मेसेजच्या माध्यमातून पुढचा जो आपला रिसिव्हर असतो, आपण पाठवणारा म्हणजे सेंडर, आणि त्या ठिकाणी जो रिसिव्हर असतो तो रिसिव्हर या ठिकाणी हा जो मेसेज आपल्याला पाठवलेला आहे, म्हणजे ज्या वेळेस सेंडर हा मेसेज करतो त्यावेळेस रिसिव्हर जेव्हा तो मेसेज पाहतो, पाहिल्यानंतर तो त्याला डिकोडिंग, म्हणजे डिकोडिंग करणे म्हणजे आता याने कोडिंग केलं, पाठवणाऱ्याने कोडिंग केलं, त्याने ते GM म्हणून ते आपल्याला पाठवलं. रिसिव्हर हा काय करतो, जेव्हा रिसिव्ह करतो, रिसिव्ह केल्यानंतर तो डिकोडिंग, म्हणजे तो त्याचा अर्थ समजून घेतो की याने आपल्याला काय म्हटलेलं आहे, गुड मॉर्निंग म्हटलेलं आहे, म्हणजे त्याने ते डिकोडिंग केलं. आणि त्याने जर त्याच्यावर रिप्लाय दिला तर आपला त्या ठिकाणी आपला पाठवण्याचा हेतू हा साध्य झाला. म्हणजे त्या ठिकाणी त्या दोघांमधलं जे कन्व्हर्सेशन आहे, त्या दोघांमध्ये जे कन्व्हर्सेशन घडून आलेलं आहे ते योग्य पद्धतीने घडून आलेलं आहे असं समजलं जातं. तर अशा प्रकारचा या ठिकाणी SMS लँग्वेज मध्ये जे काही माहिती असेल त्या ठिकाणी आपण SMS लँग्वेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेतलेली होती. या ठिकाणी बघा, SMS पाठवलेले आहेत. SMS एकदम शॉर्ट असतात की जे थोडक्यात वाचले तरी आपल्याला ते बघायला मिळतात. आता हा MSCB कडून आलेला मेसेज आहे किंवा हा हुंदई कंपनीकडून आलेला मेसेज आहे, तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय शॉर्ट मध्ये, म्हणजे कमीत कमी शब्दांचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक ती माहिती या ठिकाणी पाठवलेली असते. आता मी या ठिकाणी तुम्हाला फक्त जे टेक्स्ट मेसेज आहेत याचा या ठिकाणी नमुना घेतला. जसं तुम्हाला सांगितलं मी की टेलिग्रामच्या माध्यमातून असेल, इंस्टाग्रामच्या, ट्विटरच्या किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण असे शॉर्ट मेसेज करत असतो. आता पुढचा महत्वाचा घटक आपण बघितला होता की स्लोगन्स. स्लोगन्स मध्ये आपण पाहिलं की बरेचसे असे घोषवाक्य असतात की जे आपल्याला इन्स्पायर करत असतात किंवा आपल्याला एखादी कृती करण्यासाठी एक प्रेरणा देत असतात. तर असे काही मेसेज असतात, आता या ठिकाणी आपण पहा, या ठिकाणी एज्युकेशन युअर डोर टू द फ्युचर, म्हणजे तुमच्या भविष्यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्याचं
जे मुख्य दार आहे ते शिक्षणाचं आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून आपण त्या फ्युचरच्या म्हणजे आपल्या भविष्याच्या भविष्याच्या घरामध्ये म्हणू आपण थोडक्यात त्याला की त्या एज्युकेशनच्या डोर मधून आपण जाऊ शकतो. असा एक स्लोगन त्या ठिकाणी दिलेला आहे, लर्न टुडे लीड टुमारो. म्हणजे तुम्ही आज शिका, जर तुम्ही आज शिकले जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे लर्न टुडे, आज तुम्ही शिका आणि उद्यासाठी लीड करा, नेतृत्व करा. या ठिकाणी या स्लोगनच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचे काही स्लोगन्स असतात, या स्लोगन्सच्या माध्यमातून आपण आपला या ठिकाणी आपल्याला ते प्रेरणा देत असतात. असे तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा असे छोटे स्लोगन्स विचारतात. त्या स्लोगन्स मध्ये पहिले एक किंवा दोन शब्द त्या ठिकाणी किंवा अर्धा स्लोगन्स या ठिकाणी दिला जातो आणि तो स्लोगन्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जसं आपण परीक्षेमध्ये रिकाम्या जागा किंवा ब्लँक प्लेसेस असतात ते फिल करायचे असतात त्या पद्धतीने या ठिकाणी स्लोगन्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. यानंतरचा पुढचा महत्वाचा टॉपिक आपण शिकलो होतो तो म्हणजे न्यूज. या ठिकाणी बघा, हा न्यूज विषयीची आपण चर्चा केली होती. या ठिकाणी पालघर मंडे 15 ऑगस्ट 2016 ची या ठिकाणी बातमी आहे आणि ही बातमी एकदा पेपरमध्ये सुद्धा विचारली गेली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने बातमी एकदम अतिशय छोटी असते. जसं एखादा पॅसेज असतो आणि पॅसेजवर आपल्याला प्रश्न विचारला जातो त्या पद्धतीनेच या ठिकाणी एक शॉर्ट समरी त्या ठिकाणी दिलेली असते जी आपण जशी न्यूज पेपरमध्ये वाचतो त्या पद्धतीने आणि त्याच्यावर साधारणतः एक किंवा दोन प्रश्न या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला विचारले जातात. आता इथं जर पाहिलं आपण तर पालघर मंडे 15 ऑगस्ट 2016 12 फिशरमॅन ऑल्सो से टू बी मिसिंग फ्रॉम द कॉस्ट ऑफ पालघर सातपत्ती डिस्ट्रिक्ट पालघर सिन्स संडे. हेवी रेन्स अँड स्टॉर्म्स वे आर प्रेडिक्टेड फॉर द लास्ट 4 डेज. Nothing has been learned about the 4 boats or 12 fishermen since then. म्हणजे या ठिकाणी ते जे 4 boats आहेत आणि 12 fishermen आहेत म्हणजे fishermen म्हणजे मासेमारी करणारे जे कोळी लोक आहेत त्या ठिकाणी ते मिसिंग आहेत. मग याच्यावर ही आधारित एक शॉर्ट समरी असणारी न्यूज या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला एक दोन क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता फर्स्ट क्वेश्चन आहे, फिशरमॅन हॅव बीन मिसिंग. आता कधीपासून मिसिंग आहेत, तर सिन्स मंडे इव्हिनिंग, सिन्स संडे, सिन्स टुडे, सिन्स मंडे मॉर्निंग. कधीपासून आहे तर या ठिकाणी आपल्याला आपण जर वाचलं तर सिन्स संडे या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला सिन्स संडे म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 3 हा त्याचं उत्तर आहे. नंतर आपण जर पाहिलं द फिशरमॅन वेंट आउट इन द सी. फिशरमॅन कधी गेले होते किंवा फिशरमॅन वेंट आउट इन द सी कशासाठी गेले होते. आता हे जर आपण वाचलं याचं जर व्यवस्थित आपल्याला आकलन झालं तरच आपण सांगू शकू की फिशरमॅन हे समुद्रामध्ये कशासाठी गेले होते. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहा, द फिशरमॅन वेंट आउट इन द सी कशासाठी गेले होते, टू एन्जॉय बोटिंग, ते बोटीमध्ये किंवा आनंद लुटण्यासाठी गेले होते का, फॉर स्विमिंग साठी गेले होते का, फॉर फिशिंग साठी, टू सी द कॉस्ट ऑफ पालघर, ते पालघर पाहण्यासाठी तिकडे समुद्र पाहण्यासाठी गेले होते का, तर नाही, ते कशासाठी गेले होते, फॉर फिशिंग म्हणजे मासेमारी करण्यासाठी हा त्याचा पर्याय आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी न्यूजची माहिती आहे आणि त्या न्यूजवर आधारित या ठिकाणी क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येतात. आता ही दुसरी बातमी आहे. आता ही आपण या ठिकाणी बातमी जर पाहिलं तर ही बातमी 2023 म्हणजे 2023 एक्झाम पेपरमध्ये तुम्हाला विचारलेली होती आणि त्यावर आधारित काही प्रश्न होते. पा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की ऑन 29 सप्टेंबर ऑन द ओशियन ऑफ वर्ल्ड हार्ट डे. आता कधी एखादी न्यूज किंवा एखादा पॅसेज किंवा एखादी माहिती म्हणजे पुढे आपण गणितामध्ये किंवा बुद्धिमत्तेच्या याच्यामध्ये पाहतो की एखादं गणित वगैरे दिलेलं असेल
तर ते गणित आपण वाचताना काय करायचं की जे की पॉइंट्स आहेत, महत्वाच्या बाबी आहेत, त्या आपण काय केल्या पाहिजे या ठिकाणी हायलाइट्स किंवा अंडरलाईन करणे, किंवा ते महत्वाचे शब्द या ठिकाणी गोल करून ठेवणे, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस तो आपण प्रश्नाकडे जाणार आहोत त्या प्रश्नाकडे गेल्यानंतर आपल्याला त्या जे महत्वाचे शब्द आहेत ते शोधायला परत पूर्ण पॅसेज वाचवण्यात वेळ घालायला लागू नये यासाठी आपण ही कृती करणं अपेक्षित असते. आता मग इंटरॅक्टिव्ह सेमिनार कसं होतं? इंटरॅक्टिव्ह सेमिनार फॉर द पॅरेंट्स कोणासाठी होतं? फॉर द पॅरेंट्स ऑफ न्यू विजन स्कूल, डॉक्टर संजय गुप्ता द सिनियर डायबेटिलॉजिस्ट वॉज द मेन स्पीकर फॉर इट. अप्रॉक्सिमेटली 152 पॅरेंट्स अटेंड द सेमिनार. दिस सेमिनार वॉज कंडक्टेड बाय डॉक्टर मेडिकल असोसिएशन अलॉंग विथ द स्कूल. कोणाकडून, कुठे, त्याचा मेन स्पीकर कोण होता याविषयीची सर्व माहिती या न्यूज मध्ये आपल्याला शॉर्ट समरी मध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. या ठिकाणी 2 क्वेश्चन्स याच्यावर आधारलेले म्हणजे आधारित आपल्याला विचारलेले आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे? चूज एनी वन करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन सेंटेन्स द सेमिनार वॉज ऑर्गनाइज फॉर. कोणासाठी कोणासाठी ऑर्गनाइज करण्यात आलेलं होतं? तर या ठिकाणी आपण पाहिलं ऑल असा कुठं काही न्यूज मध्ये उल्लेख नाही. टीचर्स, टीचर्ससाठी पण असा उल्लेख कुठं आपल्याला दिसून येत नाही. फॉर द पीपल या ठिकाणी अंडरलाईन केलेला वर्ड जर आपण बघितला तर फॉर द पॅरेंट्स. मग इथं फॉर द पॅरेंट्स, पॅरेंट्स 4 नंबरला आपला पर्याय आहे फॉर द पॅरेंट्स. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यावर विचारलेला व्हॉट काइंड ऑफ सेमिनार वॉज ऑर्गनाइज बाय द स्कूल. कशासाठी, कसा, व्हॉट काइंड, कशा पद्धतीचा? तर इंटरॅक्टिव्ह, इंटरॅक्टिव्ह सेमिनार या ठिकाणी आलेला आहे पहा. आणि इंटरॅक्टिव्ह सेमिनार हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने अतिशय शॉर्ट मेमरी मध्ये शॉर्ट क्वेश्चन शॉर्ट ऑप्शनवर आधारित म्हणजेच वन लाईन क्वेश्चन या ठिकाणी विचारल्या जातात. त्यामुळे अतिशय कमीत कमी वेळात म्हणजे जर तुम्ही ही जी शॉर्ट समरी आहे ही जर व्यवस्थित वाचली तर तुम्हाला त्याच्यात व्यवस्थित त्याविषयीचं मार्गदर्शन पुढे तुम्हाला करता येईल आणि ते प्रश्न तुम्हाला समजतील. आता पुढे ऍडव्हर्टाइजमेंट. आता ऍडव्हर्टाइजमेंट जर बघितलं तर ऍडव्हर्टाइजमध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी दोन महत्वाचे ऍडव्हर्टाइज अशाच प्रकारचे. आता या ठिकाणी तुम्हाला जास्त माहिती दिलेली नाही परंतु जेव्हा तुम्ही एखादा पेपरमध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइज दिलेली असते त्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न विचारण्याच्या अनुषंगाने असं एक पोस्टर त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी बघा ही छोटीशी ऍड आहे. टाइम फॉर द बॅक टू स्कूल, डोंट वेट, कम फास्ट, फिल अप युअर पाउचेस विथ जेल पेन, पेन्सिल, इरेजर, प्रो सर्कल, विटनेसर्स, व्हाइटनर्स, स्टिकर्स एक्सेट्रा ऍट नॉलेज स्टोर्स, कॉन्टॅक्ट अस KST.com. आणि इथं काही त्याचे म्हणजे क्वालिटी विषयी फॉर फीचर्स गुड क्वालिटी आहे, रिजनेबल रेट आहेत, नो एक्सचेंज, नो डिस्काउंट आणि याच्यावर आधारित तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले देतात. चूज द करेक्ट ऑप्शन, व्हॉट इज द नेम ऑफ स्टोर. आता या स्टोरचं या ठिकाणी जर पाहिलं आपण तर स्टोरचं नाव जाहिरात जर आपली व्यवस्थित आपण ऍडव्हर्टाइज जी आहे दुकानाची ती जर आपण व्यवस्थित वाचली तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी दुकानाचं नाव काय आहे, नॉलेज स्टोर. नॉलेज स्टोर या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला जो आहे, हाऊ मच डिस्काउंट वी गेट ऑन पेन, पेन्सिल एक्सेट्रा. म्हणजे पेन, पेन्सिल याच्यावर आपल्याला किती टक्के डिस्काउंट आहे असं कुठं दिसतंय का की आपल्याला या ठिकाणी डिस्काउंट दिलेला आहे? 10% नाही, 20% नाही, 50% पण नाही. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे, किती उत्तर आहे, नो डिस्काउंट. नो डिस्काउंट फॉर देअर एनी अदर्स टूल्स किंवा एनी अदर्स स्टेशनरीज. ओके, आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. आता आतापर्यंत आपण जे रायटिंग आपलं क्रिएटिव्ह रायटिंग होतं ते इंग्रजीचं याविषयीची माहिती आपण थोडक्यात शॉर्ट समरी मध्ये बघितली.
आता आपण दुसरा जो आपला घटक आहे तो म्हणजे या ठिकाणी याला जास्त वेटेज असतं. साधारणतः बुद्धिमत्तेवर 50 प्रश्न विचारले जातात आणि 100 गुणासाठी ते प्रश्न असतात. या विषयीचा दुसरा महत्वाच्या या घटकाकडे आपण जातोय, विभाग 2 त्याला म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये आपण काय काय शिकलो होतो, ज्या मोठा टॉपिक आपला या ठिकाणी होता तर्क आणि अनुमान. तर्क आणि अनुमान या ठिकाणी, तर्क आणि अनुमान मध्ये आपण शिकलो होतो काही भाषिक घटक आणि काही अभाषिक घटक. आता भाषिक घटकामध्ये आपण काय शिकलो, वय, वेळ व घड्याळ, नातेसंबंध, माहितीवरून अनुमान काढणे आणि तर्क लावणे. दुसरा जो अभाषिक घटक होता, अभाषिक घटकामध्ये आपण शिकलो होतो की घनाकृती ठोकळे, म्हणजे या ठिकाणी सांख्यिक किंवा एखादं चित्र दिलेलं असते त्या घनाकृती ठोकळ्यावरून आपल्याला तशा प्रकारचे 1 ते 2 प्रश्न साधारणतः आपण पुढे अभ्यासणार आहोत. की एक आपला शॉर्ट समरी लेसन आजचा असल्यामुळे आपण त्या ठिकाणी सर्व पॉइंट हे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर पुढे अभाषिक घटकामध्ये आपण शिकलो होतो त्रिकोण व चौकोन मोजणे कशा पद्धतीने अतिशय जलद गतीने या ठिकाणी दिलेलं असतं ते माहिती आपल्याला कशी फास्ट मध्ये आपल्या आन्सर कडे आपण जाणार आहोत आणि पुढच्या उत्तरासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे या उद्देशाने आपण काही ट्रिक्स अतिशय छान प्रकारे मार्गदर्शकाकडून आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. नंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे संख्या मांडणीतील सूत्र ओळखणे, म्हणजे संख्या मांडणीमध्ये जे काही सूत्र असतात ते त्याविषयीची माहिती आपण या सर्व लेसन मध्ये शिकणार आहोत. तर चला आपण वेळ न घालवता पुढच्या टॉपिक कडे जाऊया. पुढचा म्हणजे आज याच्यामधला पहिला भाषिक मधला पहिला घटक आपण शिकलो होतो वय, म्हणजे वयवारी, वयवर आधारित प्रश्न, वयावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात याविषयीचं अतिशय सखोल मार्गदर्शन तुम्हाला मॅडमनी त्या तासामध्ये केलं होतं. या ठिकाणी फक्त आपण एक शॉर्ट समरी म्हणून एक उद्या मला वाटते या महिन्याच्या झालेल्या अभ्यासक्रमावर तुमचा पेपर सुद्धा उद्या आहे, तर त्या पेपरच्या अनुषंगाने आपण एक शॉर्ट या ठिकाणी माहिती या आजच्या लेसन मध्ये घेणार आहोत. तर बघा वयावर आधारित पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, तर राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल. आता या ठिकाणी कधीही प्रश्न सोडवताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला जी काही माहिती दिलेली असते ती माहिती सुरुवातीला आपण काय करायची आहे, सर्कल करून घ्यायची आहे. याच्यात 3 व्यक्ती महत्वाचे आहेत. कोण कोण महत्वाचा आहे पहा, राम, श्याम आणि जॉन यांची 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी किती वर्षे होती, 16 वर्षे होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल. 2018च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर आता आपण सोडून बघूया, राम, श्याम आणि जॉन यांच्या वयाचे 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती, म्हणजे वयाची सरासरी 16 वर्षे होती 5 वर्षापूर्वीची. आता याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राम, श्याम आणि जॉन यांची 5 वर्षापूर्वी तिघांचे वयाची सरासरी 16 होती, म्हणजे तिघांचे वय. आता या तिघांच्या वयाची 16 त्रिक 48, आपण या ठिकाणी सरासरी दिलेली आहे, म्हणजे यांच्या वयाची जी बेरीज होती ती 48 वर्षे होती. आणि 5 वर्षानंतर मग आता 5 वर्षानंतर किती होणार आहे, तर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर यांच्या वयाची सरासरी, आता याच्यामध्ये आपल्याला तिघांचे 5 वर्षाप्रमाणे तिघांचे वय प्लस करावं लागतील, म्हणजे 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर म्हणजे 48 प्लस 5 वर्षानंतर म्हणजे तिघांच्या वयाची बेरीज झाली 5 वर्ष, म्हणजे आपण या ठिकाणी 5 + 5 + 5 हे करून घ्या किंवा मग शॉर्ट मध्ये तुम्ही 15 केलं तरी चालेल. याची जर बेरीज केली आपण तर 5 * 3 = 15, 15 + 8 = 23, आजचे आले 2, 2 + 4 = 63. या ठिकाणी 5 * 3 = 15,
1568 या ठिकाणी आलेले 63 बेरीज आणि 63 व त्यांच्या वयाची सरासरी किती होईल? मग आता आपण सरासरी काढण्यासाठी काय करतो, एकूण बेरीज त्याला भागीला किती जण आहे, 3 जण आहे. मग 3 × 2 = 6 आणि 3 × 1 = 3. 21 वर्ष किती होईल? 21 वर्ष. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी 21 वर्ष होईल. या ठिकाणी अशा पद्धतीने एक शॉर्ट मेसेज या ठिकाणी आपण जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता पुढचं गणित आपण पाहूया. अ ब क या 3 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5 तास 7 7 तास 12 असून अपेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त असेल तर क चे वय 2 वर्षापूर्वी किती होते? 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत, 13 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष आणि 15 वर्ष. यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला आता काय विचारलेला आहे की क चे वय 2 वर्षापूर्वी किती होते. आता आपण सुरुवातीला माहिती जाणून घेऊ की अ आणि ब या दोघांमध्ये अ व ब यांचं जर या ठिकाणी माहिती बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की या दोघांच्या या ठिकाणी कितीचा फरक आहे, 2 चा फरक आहे. त्यांच्या याच्यामध्ये जे गुणोत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 चा फरक आहे. आणि पुढे जर पाहिलं आपण तर अ व ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर 2 चा म्हणजे फरक दाखवलेला आहे आणि इथं सांगितलेलं आहे की 2.5 वर्षांनी जास्त असेल. म्हणजेच याचा अर्थ 2 आणि 2.5 वर्ष या ठिकाणी समान दाखवलेले आहेत. म्हणजे 2ची किंमत जी आहे या ठिकाणी 2.5 अशी दाखवलेली आहे. आता 2.5 आणि 2 बरोबर आहेत. मग आता पुढची आपल्याला काढायची आहे क ची किंमत. मग क चे गुणोत्तर करताना आपल्याला काय करावं लागेल तर क च किती आहे या ठिकाणी गुणोत्तर 12 आहे. 12 मध्ये आपल्याला 12 × 2.5/2 अशा पद्धतीने याची मांडणी करावं लागेल. या ठिकाणी याला जर संक्षिप्त रूप दिलं तर बे एक बे सक 12 आणि या दोघांचा जर गुणाकार आपण या ठिकाणी केला तर सहा पंच 30 आणि हातचे आले 3 × 2 = 12 × 3 = 15. या ठिकाणी दशांश चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी आपण दशांश चिन्ह देऊ आणि दशांश म्हणजे चिन्हाच्या पुढे जर 0 असेल तर ते आपण राऊंड फिगर या ठिकाणी 15 घेतो. म्हणजे आता जर आपण इथं पाहिलं तर आपलं आपण 15 इथपर्यंत पोहोचलोय. मग आपण लगेच पाहतो की इथं 15 पर्याय आहे आणि आपण 15 पर्याय लगेच क्लिक करून मोकळवतो. परंतु या ठिकाणी असं न करता या ठिकाणी पुढचं वाक्य त्यांनी काय विचारलेलं आहे, क चे वय पुढे 2 वर्षापूर्वी किती होते. म्हणजे 2 वर्ष याच्यातून काय करावं लागतील, मायनस करावं लागतील. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 13 या ठिकाणी 13 उत्तर एकच नंबरला आहे. अशा पद्धतीने गणित अतिशय सखोल वाचल्याशिवाय आपण पुढच्या त्या उत्तरावर क्लिक करू नये. कारण एकदा उत्तर क्लिक केल्यानंतर ती आपल्याला त्या ठिकाणी खोलण्याची वगैरे काही संधी दिलेली नसते. तर अशा पद्धतीने आपण क चं वय काढलेलं आहे. पुढचा जो घटक आपण शिकलो होतो वेळ व घड्याळ. वेळ व घड्याळ या प्रकरणामध्ये आपण काय शिकलो की वेळ म्हणजे एखाद्या कामासाठी किती वेळ लागेल किंवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल अशा प्रकारची उदाहरणं होती. आणि घड्याळामध्ये सुद्धा आपण कोणावर आधारित इथे कितीचा कोण होईल किंवा हा मिनिट काटा तास काटा किती वेळेस एकमेकांना छेदतील याच्यामध्ये कितीचा कोण होतो अशा प्रकारचे उदाहरणं आपण त्या पाठामध्ये शिकलेलो होतो. आता आपण वेळेवर आधारित एक या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर बघा वेळ व घड्याळ. वेळ व घड्याळ याच्यामध्ये वेळेवर आधारित हे उदाहरण आहे. कारण इथं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेळ किती वेळ लागेल असं या ठिकाणी दिलेलं आहे. पा किती वेळ लागेल. आता सुरुवातीला आपण एक व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा आहे.
नदीचा प्रवाह ताशी 4 किलोमीटर, किती आहे? ताशी 4 किलोमीटर, आणि नावेचा ताशी 12 किलोमीटर आहे. तर प्रवाहाच्या प्रवाहाच्या दिशेने, सर फोन आला, 12 किलोमीटर आहे. प्रवाहाच्या दिशेने नावेला हे अंतर पार करणे, तर तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, हा शब्द महत्वाचा आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल. आता हे उत्तर सोडवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, नदीचा प्रवाह, नदीचा प्रवाह कसा आहे, नदीचा प्रवाह प्रतितास किती, 4 किलोमीटर, आणि नावेचा जर त्याच्यामध्ये प्लस केला आपण, तर नावेचा आहे प्रतितास 12 किलोमीटर. म्हणजे नावेला जर नावेचा आपल्याला एक वेग काढायचा असेल दोघांचा, आता प्रवाहाच्या दिशेने नावेला जायचंय, कोणाला जायचंय, नाव, कारण पाण्यातून पाण्यासह नाव जाणार आहे, तर नावेचा वेग आपल्याला काढायचा आहे किती, 2 तासामध्ये किती किलोमीटर किंवा जाणार आहे, तर दोघांचाही एकत्रित या ठिकाणी बेरीज केली तर आपल्याला 16 किलोमीटर असं या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून लक्षात येतं की आपल्याला 2 तासामध्ये ती किती जाणार आहे, 16 किलोमीटर या ठिकाणी ती जाणार आहे. आता आपल्याला त्यांनी काय विचारलं की तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे या ठिकाणाहून नदीचा प्रवाह 4 किलोमीटर प्रतितास या बाजूने असणार आहे, आणि हा झाला 4 किलोमीटर या नदीचा प्रवाह, आणि त्याच्या विरुद्ध आता ही बोट म्हणजेच नाव जाणार आहे प्रति तास 12 किलोमीटर स्पीडने. मग आता आपल्याला दोघांच्या याच्यामध्ये तिला जाण्यासाठी किती वेळ लागेल, जर हे जर आपण पाहिलं, तर आता सुरुवातीला आपल्याला नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध जर जायचं असेल तर आपल्याला जो नावेचा वेग आहे 12 किलोमीटर प्रतितास आणि नदीचा जो आहे तो 4 किलोमीटर प्रतितास हा मायनस करून घ्यावा लागेल, म्हणजेच 12 - 4, तर याचं उत्तर या ठिकाणी 8 किलोमीटर प्रतितास या ठिकाणी तिचं आपल्याला उत्तर या ठिकाणी येतं. मग आता 8 किलोमीटर ती जाईल. मग आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 8 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलं, तर आता अंतर आपल्याला इथं काय झालं होतं, 16 ती एका तासामध्ये किती गेली होती, 16, तर 2 तासामध्ये ती किती जाणार आहे, 16 × 2 म्हणजे ती 32 किलोमीटर 2 तासामध्ये अंतर कापणार आहे. मग आता 32 किलोमीटर अंतर कापण्यासाठी आपल्याला 8 किलोमीटर प्रति तासाने जर गेलं तर याला 8 ने जर भागलं, 8 × 1 = 8, 8 × 32, आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की नदीच्या जर विरुद्ध दिशेने आपण नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर बोट चालवली तर त्या ठिकाणी आपल्याला 4 तास वेळ लागेल, म्हणजे दुप्पट वेळ या ठिकाणी लागलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी उत्तर आहे त्याचं 4 तास. तर अशा पद्धतीने हे आपण या ठिकाणी उदाहरण सोडवलेलं आहे वेळेवर आधारित. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. पा, घड्याळाच्या तास व मिनिट काट्यात किती वाजता 75 अंशाचा मापाचा कोण होतो, 75 अंश मापाचा कोण होतो. आता या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय या ठिकाणी निवडलेले आहेत. परीक्षेमध्ये असे काही प्रश्न असतात की त्या ठिकाणी 1 नव्हे तर 2 पर्याय निवडण्याची आपल्याला संधी दिलेली असते. बरेचदा आपण घाईगडबडीत एकच पर्याय निवडतो, कारण आपलं कधी कधी फोकस कशावर असतो, पर्यावरणावर असतो, पर्याय बघतो आपण, आपल्याकडे वेळ कमी असतो, त्यावेळेस घाईगडबडीत आपण एकच पर्याय निवडून मोकळवतो आणि पुढच्या प्रश्नाकडे जातो. परंतु हा या ठिकाणी 2021 विचारलेला प्रश्न आहे, आपल्याला त्या ठिकाणी 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. आता या ठिकाणी घड्याळाचा तास व मिनिट काट्यात किती वाजता 75 अंशाचा, किती अंशाचा, 75 अंशाचा. या ठिकाणी जर आपण घड्याळ काढलं, घड्याळावरचे आधारित उदाहरण सोडवताना आपण बघितलं की या ठिकाणी हा समजा 12, 3, 6 आणि 9 हे या ठिकाणी आपण घड्याळ काढू,
घड्याळ काढून घेऊ आणि घड्याळ काढल्यानंतर या ठिकाणी आपण तो अंश 75 अंशाचा कोन कसा करायचा याविषयीचं या ठिकाणी एक टायमिंग बघूया. आता 75 अंशाचा आपण त्या तासामध्ये शिकलो की साधारणतः हे जे 5 मिनिटाचं अंतर आहे या 5 मिनिटाच्या अंतरामध्ये आपण किती अंशाचा कोन करतो, किती अंशाचा करतो, बरोबर 30 अंशाचा कोन या ठिकाणी होत असतो. दोन जे मिनिट काटा आणि तास काटा याच्यामध्ये 30 अंशाचा होत असतो. तर आता आपल्याला विचारलंय साधारणतः किती, 75. मग आता 75 अंशाचा जर म्हटलं तर 75 अंशामध्ये 30 च्या ऍव्हरेज जर पाहिलं तर साधारणतः 2.5 अंक आपण पुढे गेलो पाहिजे, म्हणजे 5 आणि 5 10 आणि साधारणतः 12 12.5 मिनिट आपण त्याच्यामध्ये पुढे दोघांमध्ये अंतर असलं पाहिजे. मग आता इथं आपण ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर 9:30 आता 9:30 इथं 9 आणि हा जर 30 मिनिटं जर बघितलं या ठिकाणी आल्यानंतर 9:30 9 ने हा पुढे गेलेला असेल 30 असेल. आता या ठिकाणी मी प्रत्येक याचं घड्याळ काढत बसत नाही, या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी 9:30 हा साधारणतः 30 म्हणजे इथं 30 60 90 आणि इथे 15 म्हणजे साधारणतः 105 अंशाचा कोन या ठिकाणी पहिल्या याच्यात होतो. कितीचा? 105 अंशाचा होतो. 2:30 2:30 जर बघितलं 30 म्हणजे इथं असणार 2 वाजता इथं, मग हे 15 आणि 1 2 3 3 3 9 आणि 15 या ठिकाणी सुद्धा 105 चा होतो. आणि पुढे जर आपण पाहिलं 3:30 या ठिकाणी हा 3 वर 30 तास काटा आणि हा मिनिट काटा जर याच्यावर घेतला तर या ठिकाणी 30 आणि 30 60 60 आणि या ठिकाणचे 15 म्हणजे या ठिकाणी 75 अंशाचा कोन आपल्याला झालेला दिसून येतो. आता तसेच पद्धतीने 8:30 कारण आपल्याला 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहे, 1 पर्याय आपल्याला सापडलेला आहे, 2 पर्याय आपले नाहीत हे या ठिकाणी आपल्याला कळालेलं आहे, तर निश्चितच हा तो दुसरा पर्याय असणार. या ठिकाणी आपण क्लिक करून पुढच्या उदाहरणाकडे जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने त्या अंशावरून सुद्धा आपल्याला साधारणतः 5 मिनिटांमध्ये 30 अंशाचा कोन होतो. या ऍव्हरेज जर आपण बघितलं तर ते पटकन आपण उदाहरण सोडवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पुढच्या घड्याळावरचे असे उदाहरण आपण अनेक शिकलो होतो. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पुढचं उदाहरण होतं नातेसंबंध. आता नातेसंबंध हा जो घटक आहे हा अभ्यासताना आपण प्रामुख्याने कशावर फोकस केलं पाहिजे, तर आपल्याला प्रत्येकाला ते अवयव जे आहेत नातेसंबंध जे आहेत नातेसंबंध हे आपल्याला माहीत असले पाहिजे. म्हणजे जनरली आता घरामध्ये कधी कधी अनपेक्षितपणे आता शाळेमध्ये आपण बघतो की काही मुलं आहेत ना आजीलाच आई म्हणतात, आजोबांना बाबा म्हणतात, तर हे चुकीचं आहे. हे पालकांनी सुद्धा लक्ष जाणून दिलं पाहिजे आणि आपण सुद्धा ती गोष्ट जाणून घेतली पाहिजे. आता काय झालंय, आईची मम्मी झाली, पप्पाचे डॅड झाले, म्हणजे त्याच्यामुळे हे सगळे घोळ व्हायला लागले. घरात आपले आई किंवा आपले वडील जे असतात हे आपल्या आजीला आई म्हणतात किंवा वडिलांना बाबा म्हणतात. मग लहान मुलं सुद्धा ते तसे कानावर शब्द पडतात आणि लहान मुलं जसे शब्द कानावर पडतात तसे शिकत असतात आणि मग ते पुढे तशा पद्धतीने काय होतात ते तसेच रुटीनमध्ये शब्द पडतात. मग असे त्या ठिकाणी काय होतं, मग असे हे झाले की आपले प्रश्न चुकण्याची फार शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला परफेक्ट जे नाते आहेत ते नाते या ठिकाणी आपल्याला माहीत असले पाहिजे. या घटकासाठी खास करून नातेसंबंधावर साधारणतः एक प्रश्न विचारला जातो, तो बऱ्याचदा कधी विचारला जातो कधी नाही विचारला जात, पण जेणेकरून आपल्या एक सामाजिक समाजामध्ये राहताना सुद्धा तशा घटकांची आपल्याला काय असली पाहिजे, माहिती असली पाहिजे. या ठिकाणी पहा, अभिजित व अनिकेत भाऊ आहेत, दोघ जण दोघे भाऊ आहेत, दोघे भाऊ आहेत. आणि सुकन्या आणि अपूर्वा ह्या सुद्धा काय आहेत, बहिणी आहेत. हे दोघं भाऊ आहेत आणि ह्या बहिणी आहेत. अभिजितचा मुलगा, या अभिजितचा मुलगा हा अपूर्वाचा भाऊ आहे, हिचा भाऊ आहे. अभिजितचा मुलगा, यांचा मुलगा हा हिचा भाऊ आहे. तर अनिकेतचा सुकन्याशी नातं काय, आता सुकन्या आणि अपूर्वा तर दोघी बहिणीच आहेत हे आपल्याला माहित सांगितलेलंच आहे. मग अनिकेतचे सुकन्याशी नाते काय, कारण इकडे जर सांगितलं अभिजित आणि अनिकेत हे सुद्धा भाऊ आहेत, मग या ठिकाणी हा मुलगा आणि भाऊ या ठिकाणी हा हिचा भाऊ आहे. तर यावरून आपल्या असं लक्षात येते
की सुकन्याचे हे जे आहेत अनिकेत हे काय आहेत काका आहेत. या ठिकाणी काका हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. अशा पद्धतीने नातेसंबंध आपल्याला माहिती असले तर असे प्रश्न सोडायला अतिशय सोपे जातात. हा बघा, ईशान आराध्याला म्हणाला तू माझ्या आईच्या नंदेची मुलगी आहे. तर आराध्या ईशानच्या वडिलांची कोण? आता नन्नद, नन्नद म्हणजे कोण? तर वडिलांची बहीण. ती आपल्या आईची कोण असते? नन्नद असते. तर आता या ठिकाणी नंदेची मुलगी, तू माझ्या आईच्या नंदेची मुलगी आहेस. कोणी म्हटलं? ईशानने आराध्याला म्हटलं. ईशानने आराध्याला म्हटलं की तू माझ्या आईच्या नंदेची मुलगी आहेस. म्हणजे ही हिची ईशानची आराध्या ही काय? आत्या बहीण थोडक्यात. तर आराध्या ईशानच्या वडिलांची कोण? आता मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की वडिलांच्या बहिणीची मुलगी. मग आता वडिलांच्या बहिणीची मुलगी म्हणजे आता या ठिकाणी वडील कोण झाले? तिचे मामा. आणि मामा म्हणजेच ती कोण होती? भाची होती. असे या पद्धतीने आपल्याला ते नातेसंबंध माहिती असले पाहिजे. पुढचा घटक आपण बघितला माहितीवरून अनुमान काढणे. पहा, माहितीवरून अनुमान काढणे. या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली असते आणि माहितीवरून अनुमान काढायचं असतं. या ठिकाणी विधान असतं, अनुमान असतं आणि या ठिकाणी दिलेले पर्याय असतात. आता या ठिकाणी हे करत असताना प्रामुख्याने काय करायचं? खास करून आकृतीवर जास्त भर द्यायचा. आकृती काढली की पुढचं जे त्याचं अनुमान आहे ते अनुमान आपल्याला म्हणजे त्याच्याविषयी तर्क लावायला सोपा जातो. तर आता सुरुवातीला पहा, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे अनुमान आहेत ते आपण सुरुवातीला विधाने सुरुवातीला वाचून घेतले पाहिजे आणि त्या विधानावर आधारित एखादी आकृती आपल्याला काढता येणे खूप आवश्यक आहे. या ठिकाणी सर्व शिक्षक जो सर्व शब्दाला सर्व ज्या शब्दाला लागलेला आहे तो जो शब्द आहे कधी मध्यभागी घ्यायचा. आणि सर्व शिक्षक काय आहेत? कलाकार आहेत. मग हे झाले कलाकार, हा झाला शिक्षक आणि हे सर्व झाले कलाकार. कलाकार म्हणजे सर्व शिक्षक काय आहेत? कलाकार आहेत. आता काही कलाकार, आता याच्यापैकी काही कलाकार आनंदात राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता या ठिकाणी काही हे बघा, या ठिकाणी हे घेतले आपण काही, हे कसे राहतात? आनंदी राहतात. कसे राहतात? आनंदी राहतात. आता याच्यावरून आपल्याला त्यांनी दोन अनुमान दिलेले आहेत की सर्व शिक्षक आनंदात राहतात. सर्व शिक्षक आनंदात राहतात. मग आता या ठिकाणी आनंदी जो भाग आहे हा याच्यामध्ये शिक्षक आलेलाच नाही, कारण शिक्षक हा काय आलेला आहे? बाजूला आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. दुसरं विधान आहे आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात. आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार आहेत का? हे सर्व लोक या ठिकाणी कलाकार, परंतु ते सर्व आनंदात राहणारे आहेत का? नाही. या ठिकाणी एवढे आनंदी आहेत इकडे दुःखी असू शकतात. या ठिकाणी असं जे अनुमान असतात हे या ठिकाणी आपल्या दृष्टीनं जरी खोटे असले तरी दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपण जात आहोत. म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की दुसरं सुद्धा विधान हे काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे क आणि ड हे दोन्ही असत्य आहेत. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर दोन नंबरचा पर्याय क आणि ड दोन्ही या ठिकाणी असत्य असलेले आपल्याला दिसून येतात. पुढे बघा, सर्व गाड्या विमान आहेत. दुसरं उदाहरण आहे सर्व गाड्या. मग अशीच तुम्हाला सांगितलं की सर्व गाड्या. मग या ठिकाणी पहिला गोल हा गाड्यांचा, गाड्या सर्व गाड्या विमाने आहेत. विमान त्याने विमान या ठिकाणी आपल्याला सर्व गाड्या विमानात घेतल्या. आता काही विमाने सायकल आहेत. आता काही विमाने सायकल आहेत. मग आता मगासारखं सेम आकृती काही विमाने. आता या ठिकाणी हे जे आहेत हे काय आहेत? सायकल आहेत. काय आहे? सायकल. आता याच्यावरून आपल्याला जे अनुमान दिलेलं आहे त्या अनुमानामध्ये काय सांगितलेलं आहे की काही सायकल गाड्या आहेत. काही सायकल गाड्या आहेत दिसतच नाही.
या ठिकाणी गाड्या नाहीतच ना, गाड्यांचा जो सर्कल आहे तो वेगळा झालेला आहे या ठिकाणी हा आपण पाहतो, तर गाड्या या ठिकाणी आहेत असं आपण म्हणू शकत नाही, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. काही सायकल विमाने आहेत, काही सायकल विमाने आहेत, हे बघा या ठिकाणी जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर काही सायकल ह्या विमान आहेत या ठिकाणी दिसतं, म्हणून दुसरा जो पर्याय आहे हा बरोबर आहे, म्हणजेच तो अचूक आहे, फक्त ब हा पर्याय अचूक आहे. या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढे बघा, आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, हे माहितीवरून आपल्याला अनुमान काढायचं आहे. आता नमिता 4 तासात निम्मे काम पूर्ण करते, अमिता त्याच्या याच्या निम्म्या वेळात तेच काम पूर्ण करते. अमिताने तिचे काम पूर्ण केले तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते, संध्याकाळचे 6 वाजले होते. दोघांनी एकाच वेळी काम सुरू केले असल्यास नमिताचे काम केव्हा पूर्ण होईल? आता नमिता ही 4 तासात निम्मे काम करते, शब्द महत्वाचा आहे निम्मे. अमिता याच्या निम्म्या वेळात, म्हणजेच कोणाच्या, नमितेच्या, नमितेच्या निम्म्या वेळातच ती तिचं काम पूर्ण करते. तर अमिताने तिचे काम पूर्ण केले तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. दोघांनी एकाच वेळी काम सुरू केलं, किती वेळा? एकाच वेळी, जी ठराविक अशी दोघी जणी काम करायला सोबत एकदाच बसलेले आहे, सुरू केल्यास नमिताचे काम केव्हा पूर्ण होईल? आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की नमिता 4 तासात निम्मे काम पूर्ण करते, 4 तासात. मग तिला पूर्ण काम करण्यासाठी किती वेळ लागेल? नमिताला पूर्ण काम नमिताला जर पूर्ण काम करायचं असेल तर त्या ठिकाणी तिला 8 तास लागतील. किती तास लागतील? 8 तास. आणि अमिता हिच्या निम्म्या वेळातच, म्हणजे या 8/2 हिच्या निम्म्या वेळातच ती काय करते? अमिता काम पूर्ण करते. अमिता ही निम्म्या वेळात, म्हणजेच 4 तासातच काम पूर्ण करते. आता अमिताने तिचे पूर्ण काम केले तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. संध्याकाळी 6 वाजता, किती? 6 वाजता तिचे काम पूर्ण झाले. कोणाचे? अमिताचे. अमिता हिने 6 वाजता हिचं काम पूर्ण झालं. आता या ठिकाणी दोघांनी एकाच वेळी काम सुरू केले असल्यास नमिताचे काम केव्हा पूर्ण होईल? आता आपण जर पाहिलं की हिला 4 तासातच तिचं काम पूर्ण केलं, आता इथे 6 वाजता हिचं काम पूर्ण झालं. आता दोघांची जर आपण पाहिलं तर या ठिकाणी माहितीवरून आपल्याला जर आपण पाहिलं तर अमिता या ठिकाणी संध्याकाळचे 6 वाजले होते, म्हणजे तिने जे एकाच वेळी काम करू सुरू असल्यास नमिताचे काम केव्हा पूर्ण होईल? आता 6 वाजता अमिताचे काम संपले आणि दोघांनी एकाच वेळी काम सुरू केले असल्यास 8/6 म्हणजे साधारणतः हिने 4 वाजता जर काम सुरू केले तर तिचं 2 तासात काम पूर्ण झालं. तेच काम नाही, हिला 4 तास लागले, अमिताला 4 तास. म्हणजे 4 वाजता केलेले काम, 4 वाजता सुरू केलेले काम या ठिकाणी आपण हे परत सोडूया, तर थोडी मिस्टेक झालेली आहे. नमिता 4 तासात निम्मे काम पूर्ण करते, अमिता यांच्या निम्म्या वेळात तेच काम पूर्ण करते, म्हणजे तिचं नमिताला या ठिकाणी नमिता 4 तासात निम्मे काम पूर्ण करते, म्हणजे तिला पूर्ण काम करायला किती लागतील? 8 तास. आणि अमिता याच्या निम्म्या वेळातच, म्हणजे 4 तासातच ती काम पूर्ण करते,
ठीक आहे, हे उदाहरण आपण नंतर सोडूया, याच्यात काहीतरी मिस्टेक झालेली दिसते मला. आता पुढे आपण बघूया अभाषिक मध्ये. या ठिकाणी त्रिकोण आणि चौकोन मोजणे, त्रिकोण चौकोन मोजणे. या ठिकाणी सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. आता त्रिकोण मोजण्याची ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे की या ठिकाणी आपल्याला फक्त नंबर्स टाकायचे. सुरुवातीला या आकृतीला नाव देऊन घ्यायचं. नाव देऊन समजा आपण इथं नाव दिलं पी क्यू आर, आणि या ठिकाणी राहिलेले एस आणि टी. या ठिकाणी जर हे दिले नाव आणि नाव टाकून मग आपल्याला एक एक त्रिकोण घ्यायचा आहे. सुरुवातीला हा त्रिकोण आपण जर घेतला तर हा त्रिकोण या ठिकाणी याला नंबर देऊन घ्या एक दोन तीन आणि चार. या ठिकाणी दिले, आपल्याला माहित आहे त्रिकोण मोजताना आपण काय करतो, यांची बेरीज करतो. मग एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार, दोघांची जर चार आणि तीन सात आणि दोन नऊ एक दहा, म्हणजे पी क्यू आर मध्ये पी क्यू टी मध्ये पी क्यू टी मध्ये किती आलेले आहे आपले, पी क्यू टी मध्ये आपले आलेले आहेत दहा त्रिकोण. आता तसंच आपल्याला हा एक त्रिकोण घ्यायचा आहे एक दोन तीन. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर क्यू या ठिकाणी एक बिंदू तयार झाला, मग याला सुद्धा यू हा एक बिंदूचं नाव देऊया आणि क्यू यू आणि एस पी यू आणि एस यांना जर नाव आपण दिलं तर याच्यामध्ये एक अधिक दोन अधिक तीन बरोबर या ठिकाणी सहा. या ठिकाणी सहा हे येतात त्रिकोण येतात. आता पुढचा जर त्रिकोण पाहिला आपण तर या ठिकाणी याचा राहिलेला भाग हा जो आहे याला एक नाव देऊन देऊ. तर या ठिकाणी पाहिलं एक दोन तीन आणि चार. या ठिकाणी याला जर आपण बघितलं नाही सॉरी हा इकडून हा असा घ्यायला पाहिजे होता. या ठिकाणी हा चौकोन राहिलाय. या ठिकाणी चार याच्यामध्ये ऍड करून आपल्याला याची बेरीज दहा घ्यावं लागेल आणि राहिलेला हा जो आहे एस टी आणि आर, एस टी आर हा जर घेतला तर याची एस टी आर ची किती येईल सहा. एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा, म्हणजे या ठिकाणी हे दहा दहा आणि सहा सर्वांची मिळून या ठिकाणी जर बेरीज केली तर होते सव्वीस. आणि त्या ठिकाणी राहिलेले त्रिकोण आपले दोन त्रिकोण या ठिकाणी मोठे राहतात, म्हणजे हा मेन त्रिकोण आणि या ठिकाणचा हा मधला त्रिकोण हा जर याच्यामध्ये दोन प्लस केले तर या ठिकाणी आपले अठ्ठावीस हे त्याचं उत्तर येतं. म्हणजे एखादी आकृती जरी दिसायला आपल्याला फार किचकट वाटली तर त्याचं एक वेगळं विभाजन करून त्या ठिकाणी तुम्ही ती सोडवू शकता. अशा पद्धतीने ती आपण आकृतीच्या आधारे आपल्या ज्या संख्या आहे ती काढू शकतो. या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. या ठिकाणी आपण थोडा घटक थोडा विस्तृत होतोय म्हणून आपण या ठिकाणी पुढचा घटक मी एक शॉर्ट मध्ये तुम्हाला फक्त दाखवून देतो. या ठिकाणी चौकोन मोजण्याची जी मेथड होती ती तुम्हाला माहिती आहे. नंबर्स टाकून त्या ठिकाणी नंबर्सचा या ठिकाणी गुणाकार करून या ठिकाणची चौकोनाची संख्या किती, तर हे उत्तर आपण राहिलेल्या पीपीटीस मी तुम्हाला मोबाईलवरती सेंड करतो. ते उदाहरण तुम्ही सोडवायचे आहे. पुढे चौरस मोजणे, चौकोन मोजणे आणि चौरस मोजणे या दोन्ही गोष्टींचे सूत्र काय आहेत वेगवेगळे आहेत हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर घनाकृती ठोकळे मोजणे हे आता वेळेअभावी आपण थोडं शॉर्ट मध्ये घेतोय. ठोकळे मोजणे मग आता याच्यामध्ये रंगवलेले भाग कोणते काय याविषयीची अशी प्रश्न विचारले जातात ते आपल्याला सोडवायचे आहेत. नंतर रांगेतील स्थान याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. याच्यासाठी सुद्धा आकृती काढूनच तुम्ही काय करायचं आहे, आकृती काढून तो प्रश्न हे जे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत ते सोडवायचे आहेत. पुढे आहे दिशा, दिशेवर आधारित प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपल्याला वेळायला 8 वाजून गेलेले आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबतो. राहिलेले दोन तीन उदाहरणं जे आहेत ते तुम्हाला मोबाईलवरती सेंड करतो. आपला सर्व घटक झालेलाच आहे, एक फक्त आपण त्याचा एक आढावा म्हणून आजच्या तासिकेमध्ये घेतला.
तुम्ही सर्वजण गेल्या महिन्यापासून हे सर्व घटक सखोलपणे अभ्यासत आहेत. सर्व मार्गदर्शक तज्ज्ञांनी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या तासिकेत फक्त आपला हेतू हाच होता की गेल्या महिन्यामध्ये आपण काय काय शिकलो त्याचा एक धावता आढावा घेणं या ठिकाणी आपण अपेक्षित केलं होतं, तो या ठिकाणी आपण घेतला. उद्याच्या तासिकेमध्ये आपणास पेपर एक विषयीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे. पेपर एक मध्ये भाषा आणि गणित या दोन विषयाचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केलं जाईल. त्यानंतर पुढील नियोजन हे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केले जाणार आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या नवीन घटकासह.